इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण 8वे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या प्रकरणातील ब्राझील आणि भारत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारी तुलना, व्यवसाय भारत व ब्राझील मध्ये असणारी तुलना आणि उद्योग यामध्ये सुद्धा भारत आणि ब्राझील यामध्ये असणारी तुलना किंवा साम्य यांचा अभ्यास आपण पुढील भागात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 8 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपले प्रकरण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या संदर्भात आहे. या प्रकरणाचा आपण दोन भागामध्ये अभ्यास करणार आहोत. सुरुवात करूया भारत आणि ब्राझीलच्या अभ्यासाला. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न हे कोणत्याही देशाच्या प्रगतीचे घोतक आहे. आपण आज ब्राझील, भारत, अमेरिका यांच्या तुलनात्मक दृष्ट्या दोन राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करूया. यासाठी आपण हा आलेख अभ्यासू. 1960 ते 2016 या कालावधीमध्ये भारत, ब्राझील व अमेरिका यांचा तुलनात्मक असा राष्ट्रीय उत्पन्न दिलेले आहे. 1960 ते 1980 या कालावधीमध्ये भारत व ब्राझील यांचे स्थान राष्ट्रीय उत्पन्न बरोबर आपल्याला दिसते. तुलनेने अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न हे जास्त आहे. 2000 साली देखील परिस्थिती हीच असून अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नात मात्र मोठी वाढ झालेली दिसते. 2016चा आलेख पाहता भारत व ब्राझील यांची अमेरिकेशी तुलना करता ब्राझीलपेक्षा भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, तर या दोन्हीपेक्षा अमेरिकेचे उत्पन्न हे सर्वाधिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना त्याची क्षेत्रीय महत्वाचा घटक आहे. त्यावरून आपल्याला अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारात मोडते हे अभ्यासता येते. इयत्ता 9वी आपण त्याचा अभ्यास केला आहे, तरी देखील पाहूया अर्थव्यवस्थेतील प्रमुख प्रकार आहेत. समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था या तिन्हीपैकी एक अर्थव्यवस्था ही त्या देशाची महत्वाची अशी अर्थव्यवस्था आहे.